जबरदस्त आणि चटपटीत अशी रवा नगेट्सची रेसिपी, घरी अचानक पाहुणे येणार असतील तर झटपट बनणारी अशी रेसिपी, कमी साहित्यामध्ये घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यातनं तयार होणारी, आणि ह्याचा क्रिस्पीनेस तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह ब्राऊन कलर आलेला आहे. क्रिस्पीनेस बघा ह्याचा, पुदिन्याच्या चटणीबरोबर किती हलका झालेला आहे बघा. पुदिन्याच्या चटणीबरोबर अतिशय सुंदर लागतो. नमस्कार, शबरीज किचनमध्ये मी वर्षा तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते. आज आपण जबरदस्त आणि टेम्पटिंग अशी रवा नगेट्सची रेसिपी बघणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. तर चला आपण सुरुवात करूया. तर रवा नगेट्स बनवण्याकरता मी हा बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी. तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून बारीक करू शकता. आता हा एक वाटी बारीक रवा घेतला आहे. आता इथे कढई तापायला ठेवलेली आहे मी. एक वाटी बारीक रव्याला त्याच वाटीने मोजून दोन वाट्या पाणी घालायचं आहे आपल्याला. त्या पाण्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ, एक पाव चमचा, त्याच्यानंतर एक चमचा भरून आपल्याला त्याला तेल घालायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ देत, झाकण ठेवते मी उकळी येण्याकरता. पाण्याला उकळी आली आपल्या, मी आता गॅस जरा बारीक करते कारण अंगावरती रवा उडेल आपल्या. आणि ह्याच्यामध्ये हा एक वाटी जो रवा घेतला होता कच्चाच घेतलाय, भाजलेला वगैरे काही नाही रवा. मी हा रवा मी ह्याच्यावरती शिजवून घेणार आहे पाण्यामध्ये. लम्स राहता का म्हणे ना? लम्स नाही राहता का मग? थोडेसे लम्स राहिले तर आपल्याला ते मळूनच घ्यायचे, नाही तरी नंतर तसं जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो लम्स ठेवू नका. आणि गरम पाणी आहे त्याच्यामुळे लम्स राहणार पण नाही, ते लम्स विरघळून जातील त्याच्यामध्ये. तो रव्याचा कण कण त्या पाण्यामध्ये शिजला पाहिजे फक्त व्यवस्थित. आता झाकण ठेवूयात आपण. गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत बघा आपल्या, गरम पाणी असल्यामुळे गाठी कुठेच नाही झालेले. आता मी झाकण ठेवते, एक चांगली दणदणीत वाफ येऊ देत त्याला, म्हणजे रवा आपला जो आहे तो व्यवस्थित शिजेल त्याच्यामध्ये. व्यवस्थित वाफ आली आहे, रवा आपला शिजलेला आहे. आता मी हा पॅन काढून घेते बाजूला. ह्याच्यावरती झाकण ठेवून असंच आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे, सेटल होऊ द्यायचं आहे त्याला. जरा तो लुसलुशीत पाहिजे, लुसलुशीत झाला शिजला एवढाच पाहिजे की तो लुसलुशीत पाहिजे. हे बघा असा लुसलुशीत झाला, तो फार पण शिजवू नका की त्यातला मॉइश्चर एक्सपेल होईल आणि तो हार्ड होईल, है ना? म्हणजे पारीसाठी तो पारीसाठी परफेक्ट झाला पाहिजे, परफेक्ट झाला पाहिजे. आता तर त्याला मी आता आपलं स्टफिंग होईपर्यंत झाकून ठेवते त्याला मी. गॅस बंद केलेला आहे, गॅस बंद केलेला आहे. ओके, आता स्टफिंग बनवण्याकरता मी दुसऱ्या कढईमध्ये 1-2 चमचे तेल घेतले तापायला. तेल तापलंय आपलं. तेलामध्ये मी हे 1/2 वाटी मटार घेतलेले आहेत. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या तर भाज्या पण तुम्ही घालू शकता. थोडेसं ह्याला सॉफ्ट करून घेऊया आपण मटारला. झाकण ठेवूया आपण 1-5 मिनिटं. वाटाणे आपले सॉफ्ट झालेले, थोडंसं ह्याला स्पॅच्युलाच्या साह्याने आपण जरा मॅश करून घेऊयात वाटाण्यांना, म्हणजे ते अख्खे अख्खे राहणार नाही. भाज्या जरी तुम्ही घातल्यात तर भाज्या कोबी घालू शकता, गाजर घालू शकता, वाफून घालायच्या भाज्या. हां, सॉफ्ट झाल्या पाहिजे, सॉफ्ट झाल्या पाहिजेत भाज्या सुद्धा. आणि तो स्टफिंग तसं ब्रेक होऊ शकतो ना, स्टफिंग ब्रेक होऊ शकतो ना. आता आपण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मॅश झाले मटार आपले. ह्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये इथे 1/2 चमचा लाल तिखट घेतले, हे घालते. त्याचप्रमाणे 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली मी, ही स्किप करू शकता तुम्हाला नको असेल तर. हा 1/2 चमचा गरम मसाला घेतला आहे, तो घालते. थोडंसं किसलेलं आलं आहे, यात लसूण नाही आहे. लसूण पाहिजे तर तुम्ही घालू शकता, असं काही नाही आहे.
तुमच्या मनावरती येते। आता हा हे दोन बटाटे मी उकडून व्यवस्थित मॅश करून घेतले होते, हे दोन बटाटे ह्याच्यात घालूयात आपण। व्यवस्थित हे कालवून घ्यायचं आहे आपल्याला। कालवतानाच ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस, कोथिंबीर भरपूर अशी, कोथिंबीरचा स्वाद खूप छान येतो म्हणून, मीठ, सगळ्या भाजीला पुरेल इतकं आपण पारीमध्ये पण घातलं होतं ह्याच्यात पण मीठ घालणार आहे। थोडीशी रंग येण्याकरता म्हणून हळद घालते मी। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सगळीकडे सारणाला ते व्यवस्थित मसाला जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणजे चव एकसारखी येते। तुम्हाला पाहिजे तर गाळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एकत्र हाताने कालवू शकता, तुम्हाला स्पॅच्युलानी जमत नसेल तर। आता आपलं हे स्टफिंग तयार आहे। एक ह्याला एक 10-1 मिनटं गाळ होऊ देत, गाळ झाल्याशिवाय त्याचे गोळे करता येणार नाहीत आपल्याला स्टफिंगचे, त्याच्यामुळे मी ह्याला एकदा एक 10 मिनटं गाळ करायला ठेवते बाजूला। तर आपण हे रवा शिजवून घेतला होता, हे बऱ्यापैकी सेटल झालेलं आहे, व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे त्याला। आता मी हे ह्याला एका बाऊलमध्ये काढणार आहे, आपल्याला त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। बाऊलमध्ये काढून घेते मी। आता लागला तुम्हाला लागला तर पाण्याचा हात घ्या, अदरवाईज थोडासा तेलाचा हात घेऊन तुम्ही हे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मी थोडासा तेलाचा हात घेते कारण पाण्याची गरज नाही वाटत आहे मला। हे उकडीचे मोदक असतात, तांदळाच्या पिठीचा आपण उकड जशी काढतो तशी ही थोडक्यात आपण रव्याची उकड काढली, रव्याची उकड काढलेली आपण, बारीक रव्याची उकड काढलेली, बरोबर ना। गरम गरम असतानाच ह्याला मळा, म्हणजे व्यवस्थित मळलं जातं ते। आपलं मळलं गेलेलं आहे। आता आपल्याला ते स्टफिंगचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे। हे बघा आपण जे स्टफिंग केलं होतं त्याचे मी असे छोटे छोटे ओव्हल शेपचे असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता हे रव्याचं मिश्रण पण आपलं गाळ झालं आहे बऱ्यापैकी। ह्याला आता थोडासा मी हातावरती पाण्याचा हात घेणार आहे आणि एक लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण ह्याचा। त्याच्यानंतर आपल्याला ही अशी पारी तयार करून घ्यायची आहे गोल शेपमध्ये। आपण जसं मोदकाला वळतो त्याप्रमाणेच पुरणपोळीला आपण जर स्टफिंग भरण्याकरता आपण जी पारी तयार करतो त्याप्रमाणे ही पारी तयार करून घ्यायची आहे। आता एक स्टफिंगचा गोळा घेतला, हा ह्याच्यामध्ये भरते आणि आपल्याला सगळ्या बाजूंनी बंद करून घ्यायचं आहे आणि ह्याला ओव्हल शेप द्यायचा आहे आपल्याला। परत तू उकडीचे नेहमी मोदक करते तर तांदळाच्या पिठाची जी पारी तू करतेस तर ती आणि ही रव्याची पारी दोन्हीमध्ये सोपं काय वाटतं तुला? दोन्ही सोपंच आहे असं काही नाही आहे, फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे मग काही प्रॉब्लेम नाही। हे बघा अशा शेपमध्ये आपल्याला रवा नगेट्स बनवून घ्यायचे आहेत। तर दुसरा दाखवते बनवून मी। तेल आपण टापायला ठेवलं इथे गॅसवरती, एक 4-5 करून घेऊयात मग आपण तळूयात त्याला। हे बघा हा घेतला, ह्याच्यात भरायचं आहे आणि सगळीकडनं आधी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे सारण आपलं कुठेही बाहेर येणार नाही। ते सारण आतलं सॉफ्ट असल्यामुळे आतल्या साईडला थोडस ते ब्लेंड पण होईल रव्याबरोबर। आणि कसं आहे सारण व्यवस्थित गाळ झाल्याशिवाय हे करायला जाऊ नका कारण मग ते व्यवस्थित होणार, भरलं जाणार नाही आणि फुटतील आपले नगेट्स आहेत ते। तर आता
एक दोन तीन वळून घेते मी आणि एकदम तळूयात आपण। तर हे बघा असे मी नगेट्स भरून घेतलेले आहेत 5-6। आता आपल्याला तेल तापलंय का ते बघायचं आहे। तेल तापलेलं का बघायचं आहे त्याच्याकरता छोटासा एक रव्याचं पीठ होतं त्याचा आपण छोटासा तुकडा घालून बघणार आहोत। आपलं तेल तापलेलं आहे व्यवस्थित। आता एक 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 करू आपल्याला सोडायचं त्याच्यामध्ये। गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आपण पारी पातळ ठेवली आहे, जाड ठेवलेली नाही आहे त्याची, त्याच्यामुळे ती लवकर ब्राउन होईल। खूप जाड पारी घेऊ नका कारण मग ते स्टफिंग काहीच लागणार नाही, आपल्याला फक्त पारी पारीच लागेल। थोडंसं सेटल होईपर्यंत त्याला डिस्टर्ब करू नका, नाहीतर मग ते आपल्या झाऱ्याला चिकटण्याचं हे असतं, चान्सेस असतात। गॅस तुम्ही मिडियमच ठेवा, जास्त हाय पण ठेवू नका आणि जास्त लो पण ठेवू नका, मिडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे। रवा असल्यामुळे ते चिकटणार एकमेकांना, पण ते गाळ झालं की वेगळं वेगळं होईल, सुट्टं होईल ते, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही। आता उलटून घ्यायचं आहे आपल्याला, अजून थोडं ब्राऊन होऊ दे, झालं नाही व्यवस्थित ब्राऊन अजून आपलं। अट्रॅक्टिव्ह कलर येणार म्हणा तो। आपले हे नगेट्स तळून झाले बघा, इतपत ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला तळायचंय व्यवस्थित, एकदम गोल्डन ब्राऊन करायचे त्याला छानपैकी, म्हणजे खमंग आणि खुसखुशीत होतात ते। आता हे काढून घेऊयात, दुसरे टाकूयात आपण। पारीला आपण हळद वगैरे काही टाकलेली नाही आहे त्याच्यामुळे त्याला तो कलर यायला वेळ लागेल। बघा दुसरा घाणा पण निघालाय आपला छानपैकी, ब्राऊन झाला एकदम मस्त। आता आपण प्लेटिंग करूया। हे बघा आपले रवा नगेट्स तयार आहेत खाण्याकरता एकदम। तर रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका कशी लागली ते। आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर शबरीज किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मी माझ्या चॅनलमध्ये नेहमीच नवनवीन रेसिपी दाखवण्याचा मनापासून प्रयत्न करत असते। तर चॅनलला आवडलं असेल तर लाईक नक्की करा। तर पुन्हा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह शबरीज किचनमध्ये। तो